सरकार पर्यंत गेलं पाहिजे पूर्ण भारतापर्यंत जाणार पूर्ण भारत शेतकऱ्यांनी तांबटे फेकले अरे ज्यावेळेला भाव वाढले त्यावेळेला मुदीने काय केलं असं सांगा आता भाव कमी दिले ना बाहेरच्या देशातून माल आणला त्याच्यामुळं आमच्या देशामधला बाजार कमी झाला हे आम्ही सहन करणार नाही म्हणून आम्ही रस्त्यावर आलोय आम्ही शेतकरी इतक्या दिवस आम्ही भांडवल घातलं भानगडी केल्या गुताडे घेतले माल पिकावला आणि पिकून पिकलेल्या मालाला सुद्धा बाजार नाही हे सरकारची आम्हाला लाज वाटते निषेध करतो नाही या सरकारचं करायचं काय तुम्ही म्हणायचं खाली डोकं या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय आज या महाराष्ट्रामध्ये एवढी शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली ज्या काळामध्ये 2500 ते 3000 रुपये टमाटे कॅरेटला भाव होते शेतकरी खुशीमध्ये होता आणि ह्या सरकारला लाज सुद्धा वाटली नाही नेपाळचा माल आपल्या भारतात बोलावला आणि टमाट्याचे बाजार पाडून टाकले आज 30 रुपये 40 रुपये 50 रुपये जाळी म्हणजे जाळीचा तोडायला सुद्धा शेतकऱ्याला परवडत नाही अनेक शेतकऱ्यांनी डाग दागिने बँकेत गहाण ठेवून आणि त्यासाठी टमाट्याला खर्च केला आणि खर्च करून त्या टमाट्याचा डाग दागिने बुडून गेले शेतकरी उद्ध्वस्त झाले आज रडकुंडी कुंडी आले तरी ह्या सरकारचा आम्ही सर्व मिळून या समशेरपूर विभागातून निषेध करतोय एक तर आमच्या विभागाला पाण्याचा प्रश्न अवघड आहे आमच्या विभागामध्ये फक्त टांबाटे गहू आणि कांदे हे 3 पीक असतात ऊसाचं बागाईत नाही काही नाही ह्या सीजन आमचा पूर्ण फ्लॉप झालेला आहे तरी आमच्या समशेरपूर विभागाला शासनातर्फे या टांबाट्याची नुकसान भरपाई मिळावा आणि तातडीने पंचनामे तहसीलदार साहेबांनी सुरू करावा एवढीच आम्ही कळकळीची विनंती करतो आणि थांबतो बोला अहो पाठीमागा जी नुकसान भरपाई मंजूर झाली ती मिळाली नाही हा ते राहिलं सरपंच हा आणि विषय असा आहे बंगालवाले टांबाटे मागतात चीनवाले टांबाटे मागतात पाकिस्तानवाले टांबाटे मागतात ही निर्यात का करत नाही कशामुळे करत नाही आमच्या शेतकऱ्यांना अडवणूक करून आणि पूर्ण शेतकरी संपवायचा हा मोदी साहेबांचा शेड आहे शेड यंत्रणा रचलेली फक्त शेतकरी संपवायचा आणि उद्योगपती मोठे करायचे तरी या शेतकऱ्यांनी शेतकरी म्हणून आम्ही निषेध करतो आणि 2024 मोदी हा हद्दपार होणार याच्यात शंका कुठली नाही जय जय महाराज आडाळा विभागातले शेतकरी मिळून या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टमाट्याचं पीक घेतलं जातं आणि इधर आव ए आव इधर खडे राव ना आज या भागात जेल में जाने का आव इधर हां चालू 22 गाव कुठे जायगा उधर तुम्हारे शेतकरी मिळून टमाट्याला भाव मिळत नाही म्हणून वारंवार विचारविनिमय करतात मागे काही भागामध्ये आपल्या शेतकऱ्यांनी टमाटे पिकवले होते आणि थोडे बाजार वाढले त्यावेळेला टमाटा कमी होता तर या सरकारने काय केलं नेपाळमधून बाहेर देशातून टमाटा बोलून शेतकऱ्याला संपवायचं ठरवलं आणि आजही या विभागामध्ये तीच परिस्थिती आहे का या भागामध्ये आमच्या शेतकऱ्यांना थोडी थोडी शेती आहे 3 बिघे 4 बिघे 2 बिघे अशा पद्धतीमध्ये या विभागातल्या शेतकऱ्यांना शेती आहे आणि त्या सर्व शेतीमध्ये टमाटा हा पीक घेतला जातो या विभागाला 12 महिने पाणी नाही 6 महिने 8 महिने पाणी असतं आणि त्या वेळेमध्ये हा पूर्ण शेतकरी या विभागातला आपल्या टोमॅटोचं पीक घेत असतो आज पाहिलं 50 60 70 रुपये जाळी या ठिकाणी मार्केटमध्ये चालू आहे आणि बिघ्यामागं 50,000 60,000 लाख रुपये खर्च या शेतकऱ्यांनी केलेला आहे आणि आज प्रत्येक शेतकरी वैतागलेला आहे त्याच्यावर काहीतरी औषध घेण्याची किंवा फाशी घेण्याची वेळ आलेली आहे सरकारने या गोष्टीचा विचार करून या विभागातल्या लोकांना टोमॅटो शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मी आपल्या विभागाच्या वतीने मागणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आपल्या संपूर्ण आडाळ भागातील सर्वच शेतकऱ्यांनी जो सरकारचा निर्णयाचा निषेध केलेला आहे रस्त्यावर तांबटे फेकू
रस्त्यावर दामोटे फेकण्याची आलेली याला कारणीभूत पूर्णपणे केंद्र सरकार आहे। ज्यावेळेस या गरीब शेतकऱ्यांची महाराष्ट्रातल्या देशातल्या कुठेतरी दोन पैसे भेटणार तर नेपाळचा माल आणून हे बाजार पाडण्याचं जे षडयंत्र केलं याला कारणीभूत हे केंद्र सरकार आहे। मग आज तुम्ही जर नेपाळचा बांगलादेशचा माल आणून इथं जर या भारतात गरीब लोकांचे बाजार पाडता आज 50 रुपयाची जाळी फेकण्याची वेळ आली। मग आज ह्या भारतातला ह्या देशातला गरिबांचा माल तुम्ही बांगलादेशला नेपाळला पाठवा 4-5 रुपये जाळी गरिबांची दिवाळी आणि परपंचाला हातभार लागल। मुलींच्या लग्नाचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, सगळं 70% शेतकरी या देशातले कृषीप्रधान देश असल्यामुळे शेतीवर अवलंबून आहे आणि शेती शेतकऱ्यांना संपवण्याचं काम। यावेळेस गहू 2500 रुपये क्विंटल झाला तर पाकिस्तानचा गहू चालतो तुम्हाला, यावेळेस कांदा 1500च्या पुढंच जायला लागला तर तुम्हाला भूटानचा पण कांदा चालतो, तुम्हाला बांगलादेशचा कांदा चालतो। पण ज्यावेळेस या देशामध्ये थोडेसे बाजार शेतकऱ्याला भेटायला लागले तर तुम्ही लगेच पाकिस्तानचा नेपाळचा बांगलादेशचा माल आणून या शेतकऱ्याचा बाजार पाडून आणि शेतकरी उद्ध्वस्त करण्याचा तो प्रयत्न करतात। 75 वर्षापासून सगळे सरकारने या शेतकऱ्यांना संपवण्याचा उद्ध्वस्त करण्याचं काम केलेलं आहे। कुठंतरी शेतकऱ्याचा प्रश्न निर्णय शेतकऱ्याचा घेण्यात यावा अशी शेतकऱ्याच्या वतीनं आणि सरकारचा या निर्णयाचा जाहीर निषेध करतो। आज या ठिकाणी संतपूर मार्केटला जो प्रश्न आलाय उद्भवलाय तो प्रश्न अगदी अवघड आहे। या ठिकाणी माझ्या अगोदर 4-5 कार्यकर्त्यांनी सांगितलं तर तांबडे ज्या वेळेला भाव वाढले बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।